निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर मन प्रसन्न होतं, मनाबरोबर शरीर एकदम ताजतवानं होतं. या बाबींचा अभ्यास केल्यानंतर सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर सुनील केसवानी यांनी अनोख्या संकल्पनेला चालना देत फुलपाखरू उद्यानाची निर्मिती केली. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या मनाला उभारी देण्यासाठी त्यांनी ही संकल्पना राबवली. ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये संगीत थेरपीबरोबर आता रुग्ण आणि नातेवाईकांना निसर्गाची अनुभूती घेता येणार आहे. हमने सोचा कि एक बटरफ्लाई गार्डन होने से वो पेशेंट्स और उनके रिलेटिव्स काफ़ी डिस्ट्रैक्ट हो जाएंगे. उनको कुछ ऐसा एक उत्साह मिलेगा कि जैसे कलरफुल बटरफ्लाइज हैं यहाँ उड़ते रहते एक प्लांट से दूसरे प्लांट तक, उनको भी एक ऐसा लगेगा कि हम भी एक दिन ऐसे कलरफुल और ब्राइट हो सकते हैं. नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 13 मधील नॅशनल बर्न सेंटर येथील विस्तीर्ण जागेत हे फुलपाखरू उद्यान उभारण्यात आलंय. फुलपाखरांना खाद्य मिळावं यासाठी सदाफुली, रुई, झेंडू, जमैकन स्पाइक्स, एक्झोरा सारख्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. या उद्यानाचा लोकार्पण सोहळा आयझॅक किहिमकर आणि डॉक्टर उल्हास कोल्हटकर यांच्या उपस्थितीत पार पडला. नेक्टरिंग प्लांट्स उभारली. फुलपाखरांची स्वतःची क्षमता साधारणपणे अशी असते की 5 किलोमीटरच्या परिसरातली फुलपाखरं ह्या वासाने इकडे येऊ शकतात असं स्टडी सांगतो, असं रिसर्च सांगतो. आणि इथे लावलेलं गार्डन ह्याच्यामध्ये 5 किलोमीटरच्या परिघातली फुलपाखरं इकडे येऊन नेटरिंग निश्चित करतात. सिमेंटचं जंगल वाढलेलं आहे, त्यामुळे काय झालं आहे की फुलपाखरांची संख्या तशी कमी झालेली आहे. आता काय झालं, जिकडे हिरवळ आहे ना तिथे बटरफ्लाईज आहेत, फुलपाखरं आहेत. तिथे हिरवळ कमी आहे तिकडे फुलपाखरं कमी आहेत, तिकडे पक्षी कमी आहेत, पण तिकडे प्रदूषण जास्त आहे. तर हे एक ॲक्च्युली धोक्याचा इशारा आहे की असं नको होऊन द्या, जास्तीत जास्त हिरवळ आजूबाजूला राहून द्या, फुलपाखरं राहतील, पक्षी बागडतील, गातील, तर तुम्ही पण सुखी राहाल. या उद्यानामुळे नवी मुंबईकरांना फुलपाखरांच्या नवनवीन जाती पाहण्याबरोबर निसर्गाचा अनुभव घेता येणार आहे. स्वाती नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नवी मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.